कि पंजाबी शिकता का तुम्ही? तर मी म्हणले चला ह्या ह्याच्या नॉर्मल पायजामा, परत सेमी पट्याला, पटियाला थोडासा घेरवाला, चुडीदार, त्याच्यामध्ये ड्रेस मटेरियल मध्ये पण गळ्या बिळ्याला आता खूप काय 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 असे वेगवेगळे डिझाईन्स ते येतात, तर तुम्ही कधी घ्यायला गेले तर बघा. टॉप अँड कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. त्याच्या किमती आहेत का मी पाहते. किमती दिसत नाही. ड्रेस तर खूप आवडलाय, कारण जेव्हा ड्रेस मटेरियल पाहिलं तेवढं ठीक वाटलं, पण आता शिवल्यानंतर कॉम्बिनेशन इतकं छान दिसतंय. ह्या ड्रेसचे काय फायदे हे मी तुम्हाला सांगते. तुमच्या सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखा मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर काल परवा एक कुठला तरी व्हिडिओ टाकला होता, त्याला रिप्लाय खूप छान आलेला आहे. तर त्याच्यामध्ये एक दोन प्रश्न आहे की पंजाबी शिवता का तुम्ही? तर मी म्हणले चला ह्या ह्याच्यावरती खूप दिवसापासून मला व्हिडिओ बनवायचं होतं. रेग्युलर जे वापरतो आपण आधीपासून, कुर्ती आणि पायजामा, हा जो आहे ना हा आपला कम्फर्टेबल ड्रेस आहे विथ ओढणीसोबत. आता आपण टॉप, लेगिन्स या सगळ्या गोष्टी वापरतो, पण आधी ते ड्रेसेस असायचे नॉर्मल पायजामा, परत सेमी पट्याला, पटियाला थोडासा घेरवाला, चुडीदार, त्याच्यामध्ये लेटेस्टमध्ये बरेच प्लाझो हे ते आलेत. पण जे ड्रेस आहेत पंजाबी ते ड्रेस त्याला बोलतात नाही. रेग्युलर वापरण्यासाठी कम्फर्टेबल जे आहेत कॉटनमध्ये, जे घरी पण वापरू शकता तुम्ही, बाहेर पण वापरू शकता कार्यक्रमात पण, तर ते ड्रेसेस शिवते का? तर मी खूप व्हिडिओमध्ये सांगितले, नवीन असतील तुम्ही ज्या कोणी विचारले आहेत ते नवीन सबस्क्रायबर असतील, तर मी ड्रेसेस वापरते. हा जो घातलेला आहे ना हा पण ड्रेस पीसचाच आहे, खाली ह्याच्या खाली असा हा जो ब्लू आहे ना तसा पायजामा, ह्याचा ओढणी पण तसंच असं दोन्ही मल्टी कलरमध्ये. मिक्स पॉलिस्टर आहे पण ठीक आहे, जास्त असं गरम पण होत नाही, पण उन्हाळ्यामध्ये हे ड्रेस वापरू शकत नाही, पण पावसाळा आणि ह्याच्यामध्ये चालतो. रपन टप आहे, कलर गेला नाही पॉलिस्टर असल्यामुळे. मी ड्रेसेस ज्या शिवते पंजाबी पण, पण खूप कमी प्रमाण झालंय ड्रेस शिवून घ्यायचं, कारण आपण टॉप घेतो त्याच्या खाली लेगिन्स घेतो, एक लेगिन्स घेतले की दोन तीन टॉप घेतो, ऑनलाईन खूप मागवतो, त्यामुळे ड्रेसेस घेऊन शिवणं कुठंतरी कमी झालंय. कारण मी पण शिलाई करते, मला पण ते कमी झालेलं जाणवतंय. आणि जे ड्रेसेस शिवतात जे टेलर आहेत ज्यांच्याशी आम्ही कधीतरी भेट भेट होते असं बोलण्यात, खूप जण बोलतात की रेडीमेड ड्रेसमुळे शिवून घेण्याचं प्रमाण खूप कमी झालंय, म्हणजे इवन 25% वरती चालेल. जे घेतात तेच कधी तर शिवतात, कारण तसे रेडीमेड इझिली भेटतात, ऑनलाईन भेटतात, वेळ वाचतं हे पण आहे. पण रेडीमेडमध्ये कमीत कमी अगर चांगला टॉप घ्यायचा असेल तुम्हाला तर 500 पुढे असतं, पण तुम्ही ड्रेस मटेरियल घेतलं 500 आपण टॉप घेतलं त्याच्या खाली लेगिन्स ओढणी बघायला गेलं तर ते पण 1000-1200 जातं. आणि असं तुम्ही ड्रेस घेतलं तर इझिली टॉप, पायजमा, ओढणी 400-500 पण चांगलं भेटतं, जे तुम्ही रेग्युलर वापरू शकता. शिलाई पकडलं तर 700-800, तर उलट ते आणि हे कम्पॅरिझन केलं तर एकाच ह्याच्यामध्ये बसतं, म्हणजे एकाच किमतीत बसतं. पण जे छोटे छोटे खरं दुकानदार आहेत जे टेलरिंगचाच बिझनेस करतात, दुसरं काही साईड सोर्सेस नाही, त्यांच्या कामावरती खरंच सांगते परिणाम झाला याच्यामुळे. एकदर कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे तर झालंय, ह्याच्यामुळे पण झालंय. मी ड्रेसेस थोडेसे जे शिवायला आले ते पण दाखवते, आणि मी जे शिवले ते स्टॅच्यूला घालून पण दाखवते. ड्रेस मटेरियल आहे, मस्त आहे. किती आले ते मला वाटतं हा असा टॉपचा आहे आणि पायजाम आहे. मी खोलून दाखवते, हा किती छान दिसतो, हा कितीचा असेल मला काय अंदाज नाही आहे, जे आहे मी त्यांना विचारले पण नाही, पण असेल 700-800 हा असा टॉप आहे मस्तपैकी. ते वरती इथं डिझाईन येते. ड्रेस मटेरियलमध्ये पण गळ्या बिळ्याला आता खूप काय 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 असे वेगवेगळे डिझाईन्स ते येतात, तर तुम्ही कधी घ्यायला गेले तर बघा. कॉटन आहे, तर हे आहे, आणि ह्याच्या खाली हा पायजामाचा कपडा आहे. त्याच्यानंतर ह्याच्यावरती ओढणी खूप सुंदर आहे, ओढण्या खूप सुंदर भेटतात, हेवा खूप म्हणजे खूपच ओढणी याची हे दिसतं. वर्क आहे ह्याला, मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते, हे असं वर्क आहे हे. तर दोन कॉम्बिनेशनमध्ये ही ओढणी आहे, मस्त दिसते. तर दुसरा ड्रेस दाखवते मी तुम्हाला ह्याच्यामध्ये, सेमच आहे त्यामुळं हा ओपन नाही करणार आहे. तो
पिंक मध्ये, हा थोडासा येलो ग्रीनिश फेंट वेगळा कलर आहे, दोन झाले. आणि हा कॉटन आहे, प्युअर कॉटन आहे. असा मला वाटतो कोटर, तर तुमच्या लक्षात येईल हा ड्रेस मटेरियल कसा आहे. दिसतोय किती छान हे टॉप अँड कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. त्याच्या किमती आहेत का मी पाहते. किमती दिसत नाही आहेत, हाय रेंज असेल अंदाज मला पण नाही आहे याचा. आपण असेल 400-500 आसपास आहे का बघते मी ह्याच्यामध्ये. नाही किंमत नाही आहे ह्याच्यामध्ये. पंजाबी ड्रेस जे नॉर्मली कुर्ती पायजामा दाखवले त्याच्यामध्ये बरेच चेंजेस करून शिवू शकतो. तर त्याच्या ह्याच्या तुम्ही ट्राय करू शकता, जे शिवणार आहेत किंवा जे घेणार आहेत सेमच आहे ह्याच्यामध्ये पण. मस्त ड्रेसेस आहे, कॉम्बिनेशन खूप छान आहे. येल्लो आहे, प्युअर कॉटन आहे आणि येल्लो वरती थोडस प्रिंट आहे. अजून मी हे कटिंग काढा केलं नाही आहे त्यामुळे मी काढलेच नाही आहे. मला वाटतं 6 ह्या खूप जुन्या माझ्या कस्टमर आहेत. नेहमी त्यांचे 6 ते 7 किंवा 8 असे ड्रेसेस असतात. वर्षातून 2 शिवून घेतात, एक मे म्हणजे दिवाळीच्या आसपास किंवा आधी आणि मेचे आता पावसाळा सुरुवात झाल्यानंतर. आणि त्यांचे ड्रेसेस असतात दुसऱ्या काही रेडीमेड त्या कधीच वापरत नाहीत आणि फिक्स असतं त्यांचं. आणि रेग्युलर पण घरी त्या बहुतेक ड्रेसेसच वापरतात. बांधणीचा आहे, खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे याचा. दाखवते मी तुम्हाला शिवल्यानंतर पण हे ड्रेस दाखवते. कारण मी काय मी जे स्टिच करते किंवा साडीतले काय तर हे करते तेच दाखवते. हे कधी माझ्या असं म्हणजे दाखवण्यात आलंच नाही. हा पण आहे ब्लू कलर आहे, मेहंदी कलरचं हे आहे ह्याला. आणि ओढणी पण छान आहे. ओपन तर एखादा कुठला तर ड्रेस मी ओपन पण करून दाखवते तुम्हाला. आणि हा म्हणजे पायजमाचा आहे. बऱ्याचदा काय करतात हा एकच ओढणी वापरतात आणि ह्या दोन्हीचे पण तुम्ही टॉप शिवून घेऊ शकता आणि कॉटनचा खाली दोन्हीला मॅच होईल असं पायजमा घेऊ शकता कारण प्रिंटेडच आहे. त्यानंतर मला वाटतं हा एक आहे, मस्त कलर आहे ह्याचा पण. ह्याच्या खाली हा मला वाटतं ही पेन्सिल पॅन्ट आहे, तुमच्या लक्षात येत असेल बघितल्यानंतर. तर तुम्हाला अगर पायजमाचा कंटाळा येत असेल तर तुम्ही पेन्सिल पॅन्ट पण वापरू शकता. हा ब्लू तर मी दाखवून झालाय. हा एक ओपन करते मी कुठला तरी तुम्हाला दाखवण्यासाठी. चला हात बघते. फोटोवरून लक्षात येईल तुम्हाला की व्हरायटी किती असतात कॉटनच्या ह्याच्यामध्ये. त्याला जे हे असतात ना तातीनं खूप सांभाळून काढावं लागतं, तितक्या जाड कपड्याला पिनअप केलेलं असतं. मी ह्या कात्रीने अशी कधी पण हे काढताना लक्षात ठेवायचं नाही तर तिथं होल होण्याचं चान्स असतं. खूप सांभाळून काढावं लागतं. आणि हे मेन पार्टच असतो की ड्रेसचा जो मेन पार्ट आहे तिथंच हे येतं. अगर होल पडलं आपण काढताना तर झाला. तर हे सांभाळून आधी मी काढते. किती जाड आहे दिसते तुमच्या लक्षात येईल हे बघा, इतकं जाड आहे. चुकून सुद्धा लागलं काढल्यानंतर तर भयानक हे होतं, त्रास होतो याचा. मी काढून घेते तुम्हाला आणि मग ड्रेस दाखवते. आणि कुर्ती मला वाटतं सेमी पट्याला कुर्तीचा व्हिडिओ आहे, तुम्ही पाहू शकता. सिम्पल कॉटनमध्ये हे केलेलं आहे. ते आधी फोटो बघते सेट कसा आहे तो. हा जो आहे तर 2.25 मीटर कपडा 2.5 मीटर असतो असं सांगतात, 50 असतो. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. मला वाटतं 2.25 मीटर आहे. त्याच्यानंतर हा पायजमाचा आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये 1 पीस किंवा हे वेगळं पण शिवू शकता मॅचिंग करून. मी दाखवलेले आहेत, मस्त डिझाईन आहे ह्याची. दोन्ही प्रिंटेडच आहेत आणि त्याच्यावरती ही ओढणी आहे. ओढणी पण भरभक्कम मोठी असते, कॉटन आहे प्युअर. अशी बॉर्डर आहे, डिझाईन खूप सुंदर आहे. तर तुम्हाला आता मी स्टॅच्यूला मी शिवलेत आत्ताच लेटेस्ट 2 ड्रेस ते दाखवते. पंजाबीमध्ये हा शिवला, ह्याच्या खाली नॉर्मल पायजमा आहे पण ह्याच्या ओढणीला वर्क होतं म्हणून ओढणी माझ्याकडे दिलेले नाही आहे. तर हा ड्रेस आधी स्टॅच्यूला बघूया की पंजाबी ड्रेसेस कसे दिसतात खरं. ॲक्च्युली ओढणीसोबत खूप सुंदर दिसलं असतं, म्हणजे पूर्ण सेटअप दिसला असता. पण आता नाही आहे आणि मला परत मागून घ्यायला पण वेळ नाही आहे.
तर आधी हे ड्रेस बघू. खूप दिवसानंतर आमच्या डम्मीला आम्ही ड्रेस घातलाय. हा ड्रेस पण ट्रेल मला वाटतं 600 आहे, विथ शिलाई हे 1000 जात आहे. अस्तर लावून 400 शिलाय. तर ह्याचं मी तुम्हाला डिझाईन दाखवते. हे एम्ब्रॉयडरी आहे, याच्यावरती मिरर वर्क आहे, खूप मस्त बारीक असं काम आहे एम्ब्रॉयडरीचं फुल टॉपला. आणि नॉर्मल चौकन गळान थोडासा इथं समोर असं स्क्वेअरमध्ये घेतला आहे. हात हात छोटेसेच आहेत. आणि खाली ह्याला ना अशा खाली काटाला अशी डिझाईन आहे मस्तपैकी. आणि खाली पायजामा आहे. तर असा हा ड्रेस आहे जो मी शिवलेला पंजाबीमध्ये. नॉर्मली ह्याच्याखाली तुम्ही पट्याला शिवू शकता, सेमी पट्याला शिवू शकता. पायजामा हा थोडासा सेमी पट्याला आहे. मी तुम्हाला हा पण दाखवते पायजामा पण ह्याचा. आणि टॉपला अस्तर लावलेला आहे फुल अस्तरवाला. तर कॉटन थोडासा मिक्स असा कपडा आहे. तर कस्टमरला जर अस्तरची गरज वाटली तर ते सांगतात. आणि मी कटिंग करताना माझ्याही लक्षात येतं तर मग अस्तर वापरतो. जाड असेल तर अस्तर वापरण्याचं गरज नाही आहे. पायजामा आमचा एवढा व्यवस्थित दिसतो की नाही माहिती नाही. आमच्या डमीची कमर खूप छोटी आहे. तर हे बघा असे प्लेटेड आले, त्याला भरपूर प्लेट बसलेत. आणि होतं घेर होता. आणि खाली ह्याचा असा बॉटम आहे. थोडासा बॉटम असा लूजमध्ये ठेवला आहे, म्हणजे एकदम टाईट नाही केला आहे जसा पटियाला असतो तसा. तर असा ड्रेस खूप छान सुंदर दिसतो. आणि तुम्ही घरी वापरू शकता, मार्केटला गेलं तरी, प्रवासामध्ये सगळ्या ठिकाणी असे हे ड्रेस कम्फर्टेबल असतात. तर पंजाबी ड्रेसेसच्या खाली आता व्हरायटी खूप वेगळे निघालेत. लेगिन्स तर रेडीमेड येतात, चुडीदार तर खूपच छान दिसतो. त्याच्यामध्ये शरारा प्रकारचा किंवा प्लाझो कळ्यांचा असं बरंच हे करू शकतो. ह्याच्यामध्ये कपडा थोडासा कमी येतो, त्यानुसार जसं तुम्हाला बसतं तसं शिवावं लागतं. नाहीतर तुम्ही दुसरं मॅचिंग घेऊन पण शिवू शकता. तर हा एक ड्रेस आहे. अजून एक शिवलेला आहे तो पण दाखवते. चला तो दुसरा घेऊया. चला आमच्या डमीला आमच्या सोबत घेतो. आधी आमची डमी म्हणेल किती दिवसानंतर मला ड्रेस घातलाय तुम्ही. कारण काय, मेच्या सुट्टीत गेलो, आल्यापासून आम्ही कामच करत आहे. चला आधी हिला घालते ड्रेस आणि मग दाखवते तुम्हाला. हा ड्रेस तर खूप आवडलाय. कारण जेव्हा ड्रेस मटेरियल पाहिलं तेवढं ठीक वाटलं, पण आता शिवल्यानंतर कॉम्बिनेशन इतकं छान दिसतंय. ह्याच्यावरती उलनचं काम आहे. इथं थोडेसे आपण गाठी टाका अगर तुम्हाला माहिती असेल, जे आपण पडद्याला ते करायचो तशामध्ये हे उलनचं गाठी टाका घेतल्या मध्ये मध्ये. क्वालिटी खूप छान आहे. प्युअर कॉटन आहे. आणि ह्याला असं खाली बॉर्डरला मरून ह्याच्यामध्ये जो कलर आहे आबोली आणि मरून त्याची अशी बॉर्डर लावलेली आहे. आणि असा हा खालचा पायजामा आहे. आणि नॉर्मल शिवले, सिंपल गळा केलंय, जास्त डिझाईन नाही केलंय. कुठं पॅचवर हे ते काहीच नाही केलंय. कारण घरी आणि बाहेर तुम्ही वापरू शकता. हात छोटेसे ठेवलेत. पाठीमागचा गळा पण नॉर्मलच आहे. तर हा तुम्हाला मी पूर्ण ड्रेस दाखवते. हे बघा कॉम्बिनेशन बघा. ओढण्या तर खूप सुंदर आहेत बोललेत. अगर ओढणी ॲक्च्युली मी मागून घ्यायला हवं होतं, माझ्या एवढ्या लक्षातच नाही आलं. कारण का ओढणीला हे जे साईडचं हे आहे ना गोट किंवा पट्टी आहे ना ती लावलेली असते, त्यामुळे बिडिंग नसतं. तर कस्टमर काढून पण देतात. तर हे बघा हे ड्रेस किती सुंदर दिसतोय कलर कॉम्बिनेशन. तुम्ही रेडीमेड टॉप पण घेतला तर तसाच बसतो. ह्या ड्रेसमध्ये शिवण्यामध्ये फायदा काय आहे ते पण मी तुम्हाला सांगते. आत्ता हा पूर्ण शूट घेतला आहे ड्रेसचा. तुम्हाला ड्रेस कसे वाटले दोन्हीही ते सांगा. कलर कॉम्बिनेशन तर खूप छान आहे. मी शिवलेलं फिनिशिंग कशी दिसते आणि ज्यांचे त्यांचे फोटो तर मला भेटणारच नाही आहेत. कारण काय, सगळेच रेडी नसतात की यूट्यूबवरती फोटो किंवा ते समोर येते. त्यामुळे मला असं स्टॅच्युला घालून हे करावं लागेल दाखवते. पण मी एक वेगवेगळे कॉटनमधले ड्रेस शिवले, त्याचे आधी पण व्हिडिओ बनवले होते शीतलचे, जी माझी मैत्रीण होती. आता लेटेस्ट एक वेगळ्या कपड्याचं एक ट्रायल केलं आहे, लवकरच तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. चला आता मी तुम्हाला ह्या ड्रेसचा काय फायदा आहे ते सांगते. ह्या ड्रेसचे काय फायदे आहेत हे मी तुम्हाला सांगते. तुमच्या मापाचा शिवून घेऊ शकता तुम्ही. कारण मटेरियल असतं टेलरकडून, तुम्हाला पाहिजे तसे फिटिंगचं तुम्हाला जसा व्यवस्थित वाटतो तसा शिवून घेऊ शकता. रेडीमेड जे घेतो तिथं कुठं शोल्डर किंवा फिटिंग हे ते पण चांगलेच असतात. त्याला थोडंफार फिटिंग करून घ्यावं लागतं. पण ह्याच्यामध्ये काहीच नाही, तुमच्या मनासारखा बसतो. अगर तुम्ही रेडीमेड टॉप घेतला, समजा नॉर्मल पण घेतला तरी 500-600 ह्याच्यामध्ये, परत तुम्ही त्याला अगर काय बोलतो शिलाईचं काम कर थोडंसं फिटिंग केलं 50-100 तर सहज जातात. त्याच्यानंतर लेगिन्स, तो पण सेट तुम्हाला 1000 बसतो. हा पण तेवढ्यातच बसतो. पण हा तुम्ही कधीही घालू शकताय. म्हणजे
कम्फर्टेबल घरी बाहेर प्रवासात कसे बसा कसे उठा किंवा कुठंही व्याय हे म्हणजे प्रवास करताना ते, कारण लेगिन्स मध्ये किंवा जे रेडीमेड घेतो त्याच्यामध्ये जेवढा घेर पाहिजे तेवढा घेर नसतो म्हणजे कमरेला किंवा ह्याला, त्यामुळं थोडंसं अनकम्फर्टेबल होतं ते आपण मापापेक्षा व्यवस्थित सवय. पण ह्या ड्रेसमध्ये तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम होणार नाही. ओढणी तर इतकी सुंदर, आता इतक्या व्हरायटी निघतात त्याच्यामध्ये वर्क हे ते, इवन कॉटनच्या ड्रेसमध्ये पण खूप डिझाईन वेगवेगळे निघतात. आणि कॉटनचे ड्रेस कसं वापरायचं मी आधीच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि छोटे छोटे जे दुकान असतात ना ज्यांचं म्हणजे हे कपड्यांचंच बिझनेस आहे ते खूप छोटे असतात, मला वाटतं 10 बाय 10 खोलीमध्ये हे करतात, ते लोक रेडीमेड नाही आधीपासून ड्रेस मटेरियल किंवा असे कपडे साड्या ह्याच गोष्टी ठेवलेल्या असतात. खरंच सांगते त्यांचं खूप कमी प्रमाणात आता कोविडच्या सिच्युएशनमुळं न तो असं म्हणजे विकले जात नाही ड्रेसेस असं सांगितले. हे जे ड्रेस घेतले होते जे मी तुम्हाला दाखवलं त्यांनी स्वतः सांगितलं, ज्यांचे मी ड्रेस शिवले त्या बोलल्या मला की तो बोलला की वर्षभर झाले हे ड्रेस मटेरियल आणून मी किती एक सेट होते काहीतरी 10-12 बोलतो त्यातले फक्त 4 पीस गेले 4 पीस गेले. तर मी तुम्हाला सांगायचं हे उद्देश होता माझा की ड्रेस मटेरियल खरेदीच होत नाहीये जास्त, तर शिवायला येणं थोडस खूप कमी प्रमाणात झालंय. आधी रेग्युलर मी 2-3 ड्रेसेस शिवायचे, 2-3 ड्रेसेस असायचेच असायचे. आता मला वाटतं महिन्यातून आता हे जे 7-7 दाखवले ते 2-3 दाखवले, कधी कधी 10-12 येतात, कधी 5-6 येतात, कधी 4-5 येतात, कधी काहीच येत नाही. पूर्ण महिन्यामध्ये एखादा ड्रेस पण शिवायला येत नाही कारण आपण मटेरियल घेणं खूप कमी केलंय, त्यामुळे ड्रेसेस शिवणं खूप कमी प्रमाणात झालंय. पण मी पंजाबी सगळ्या प्रकारचे ड्रेसेस शिवते. तुम्हाला कसले वेगळे व्हिडिओ पाहायचे असते तर नक्की सांगा. आजचा व्हिडिओ ड्रेस मटेरियल वरती होता पंजाबी, कसे वाटले तुम्हाला म्हणजे कुर्ता आणि पायजामा नक्की सांगा. व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच वेगळा विषय घेऊन. धन्यवाद.